नमस्कार मुलांनो, मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलूकर। श्रवण कौशल्याच्या आजच्या या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचे आनंदाने स्वागत करते। मुलांनो, आज मी तुमच्या समोर एक कविता गायन करणार आहे। कविता तुम्हाला नीट ऐकायची आहे आणि ही कविता ऐकून झाल्यावर तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, तर ऐका। पिटुकला पाहुना, पिटुकला पाहुना, काल रात्री आमच्या घरी उंदीर आला छोटा। त्याला पाहून आमचा उळाला गोंधळ केवळा मोठा। छोटा होता चपळ फार, धावे इकडून तिकडे। आम्ही त्याला घाबरत होतो, तोही आम्हाला घाबरे। हळूचे तोंड बाहेर काढून नाक उडवीत होता। त्याला कोणी पाहत नाही याची खात्री करून घेत होता। तो दिसताच पळवून लावायला मी झाडू घेऊन थांबले। बाहेर येताच पिटुकला मीच घाबरून पळाले। रात्रीपासून आम्ही त्याच्या मागे पळत होतो। त्याच्यापेक्षा आम्हीच जास्त उड्या मारत होतो। छोटा होता मस्ती खोर, त्याने नाना करामती केल्या। एवढ्याशा उंदराने साऱ्या घराला वेठीस धरले। पिटुकला होता गोंडस फार, आम्हाला जाम हसवले। बाबाही आमचे आहेत धीट, त्याला बरोबर बाहेर काढले। पिटुकला पाहुना, पिटुकला पाहुना, काल रात्री आमच्या घरी उंदीर आला छोटा। त्याला पाहून आमचा उडाला गोंधळ केवळा मोठा। मुलांनो, आता तुम्ही कविता ऐकलेली आहे। या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत। धन्यवाद।